मी हाय कोळी कोळी न जोई मुंबईच्या किनारी मारतीन गोळी न हल्लन कोळी न चल जाऊ बाजारी। तर 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस असतो म्हणून आपण हा दांडीगुल करतो बेसिकली। आपण आज मराठी बोलीभाषा आणि प्रमाणभाषा म्हणजे जी आपण पुस्तकात वाचतो लिहितो ती भाषा आणि बोलीभाषा म्हणजे ज्या डायलेक्टमध्ये आपण बोलतो ती भाषा याच्याबद्दल आज आपण एक छोटं क्विझ करणार। होऊन जाऊ दे। मराठीमध्ये एकूण किती बोलीभाषा आहेत असं तुम्हाला वाटतं? 8 10 नाही माहित तुला उत्तर। 12 216 7 मला 20 वाटतं। अराउंड 15 इज व्हॉट आय फील इज अ गुड नंबर। 100 पेक्षा जास्त 200 पेक्षा कमी। साधारण 70 ते 80 बोलीभाषा आहेत असा एस्टिमेट। ओ माय गॉड। ओ आपण वेगवेगळ्या टोन मध्ये बोलून काढू की 100। तुम्हाला माहित असलेल्या कुठल्याही 5 बोलीभाषांची नावं सांग। मराठीतल्या ऐरणी कल्याणी कोल्हापुरी कोळी कोकणी नागपुरी संगमेश्वरी भाषा मालवणी खानदेशी देवनागरी वराडी मारू अकाउंट। तुम्हाला जी कोणती बोलीभाषा येत असेल त्यातलं एक कुठलंही वाक्य बोलून दाखवा। मागा येता मला बी येते साधं मराठीच। काय लका कुठं होता तू कुठं तुला नाव काय शे पोट्ट इथे की पास प्रेशर आले काय गो माई चाय बरोबर वांगडा करायचा कसं काय पोट्ट काय करून राहिलंय मी बरोबर बोललोय का प्लीज मला सांग ना हो की नाही। आता पुढे काही वाक्य आहेत ती कुठल्या बोलीभाषेतली ती तुम्हाला ओळखायची आहेत तर मी तुमच्या समोर कागद पण देणार आहे आता ज्यात ते लिहिलेलं आहे जर माझे उच्चार चुकले तर तुम्हाला ते वाचून ओळखता यावं यासाठी। पहिलं वाक्य आहे हाऊ मना पोऱ्याशे कोळी ऑप्शन्स आहेत का भाषाच कुठली आहे डायलेक्ट कळत नाही अर्थ कसा कळणार आहे। मराठी गोवाकडची मराठी कोकणी ऐराणी सगळे घे ना अबा किती 70 आहेत आपण थांबू इथे मी बरो असे कोकणी मालवणी दबाने नाही दिया मेरे को रिटेक मालवणी मले घडीवर फुरसत नाही अरे ये तो वो है विदर्भ वराडी ती सैराट वाली हिरोईन कुठून होती मराठवाडा खानदेशी आहे। खानदेशी अच्छा माया पोरीच्या लग्नाला ये जा मी मुंबई कोकणी गोवा साइड ऐराणी नागपूर साइड विदर्भ वराडी। आता मी पुढे काही शब्द सांगणार आहे त्याला पर्यायी मराठी शब्द काय ते ओळखायचे समान अर्थी शब्द हा पायतान चप्पल पायपुष्ण चप्पल चप्पल पिंजर पिंजरा गोंधळलेला टिक्का टिक्का विंसर विस्कटलेले विस्कटलेले कुंकू अरे हे पिंजर माहिती आहे मला ती कुंकू 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 बोल द्या मग सांडशी सांडशी गाणी 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 सांडशीच बोलतात नाही का छानले मला काय पिंचीस पकड पकड शी हे माहितच नव्हतं बायजा बायका बायजोशी रिलेटेड पायजमा बाजूला जा ताई माणसा आत्या 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 बाबांची ताई बरं झालं दुसरं काही नाही बोललो सराटा सराटा झाडू सराटा राईम होते म्हणून असं नसतं झाडू बोललो मी व्हाट तेच ना केरसुडी फेरफटका जवळपास आहे का ते सांग सराटा मे बी सरसकट उलटणी उलटणी स्पॅच्युला कुठल्याही बोलीभाषेतलं एक गाणं म्हणून दाखवा मी पण म्हणते चालत काया मातीत मातीत तिपन चालते तिपन चालते तिपन चालते त्यात पण मी चुका केल्या आहेत आई नो कुकुर 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 कुकुड कोंबड घालतो कुकारो कुकुर गाणं आहे कसं गाणं आहे माझ्या पायातले पैंजण घे ना साईबा माकना का गो माकना का गो एवढंच माहिती आणि तेही खूप चुकीचं गायलं मी बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला गोव्याच्या किनार एवढाच बोलणार आहे मी एवढाच गाणार आहे अरे सॉरी मी अर्धवट वाचलं कुठल्याही बोलीभाषेतले गाणं म्हणून आणि डान्स करून तिथेच विषय संपला ते नाही येते असं आहे ना कसं आहे ते शब्द सांगणार आहे मी काही ते कुठल्या प्रांतातले किंवा कुठल्या बोलीभाषेतले ते ओळखायचं शिंचा शिंचन गोवा मालवणी तर गेस मारते मला कोल्हापूर बेळगावी कोकणी बोकण टिकल्या काय हे शिवी असेल वराडी असेल मला वाटतं मी फक्त मध्यातला पट्टा फिरलोच नाही मी डायरेक्ट मुंबईला आलो नागपूर विदर्भ नरसाळ्या हे कोल्हापूर कोकणी मकरंद नसपुरे कुठले मराठवाडा बोंबल भिक्या बोंबल भिक्या
वाव, हे तो टी शर्ट वरती प्रिंट व्हायला पाहिजे बोंबल विक्या. हे कधी ऐकलंच नाही, कुठनं शोधलंय? ऐराणी घाटी कुठे कुठे शिव्या देत फिरत असते. मला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत माणसाला, कुठेही गेलं तरी लगेच शिव्या देत आलं पाहिजे. आता लास्ट क्वेश्चन, ह्याला बजर नाहीये, हा फक्त तुमचा ओपिनियन वाला प्रश्न आहे. प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांच्या वापराविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, माझं मत असं आहे की मला ऍब्सोल्युटली याच्याबद्दल नॉलेज नाही आहे. जे मला कळलेलं आहे, जे लोक ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहेत आणि आपल्या भावना दुसऱ्यांना व्यवस्थितरित्या पोहोचवू शकतात, तर ती भाषा खरी भाषा. कमी लेखण्यासारखं असं काहीच नाही आहे किंवा काय म्हणजे वेगळं त्यांना धरण्यात पण असं काहीच पॉईंट नाही आहे. बऱ्याचदा असं होतं की जी बोलीभाषा असते गावाकडची, त्याच्या ते लोक जेव्हा शहरात येतात तेव्हा शहरातले लोक त्यांना जज करतात. तर जे लोक टेक्नॉलॉजीने आणि जेवढे आपण विकसित होतोय तेवढे ह्या गोष्टी पण एक्सेप्ट केल्या पाहिजे. मला वाटतं ती शिकावी थोडं, काही ना काहीतरी वेगळं आपल्याला शिकायला मिळतं त्याच्यातनं. मजा येते, वेगवेगळ्या भाषेत बोलायला ऍक्च्युली मजा येते. कारण त्याच भाषेमुळे प्रत्येक जागेची आपापली एक आयडेंटिटी बनते, तर ती आयडेंटिटी असायला पाहिजे. त्याला प्रत्येक भाषेला रिस्पेक्ट करणं हा एक इंडिव्हिज्युअल अप्रोच असला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. शिवा जास्त देता येतात वेगवेगळ्या ह्याच्यात. तुमका यो व्हिडिओ जर आवडला असतो तर जाऊन लवकर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला लागतंय. आणि सबस्क्राइब नाही केला ना तर बाला पोकल बांबूचे फटके मिळतील. गाईज, आपले मर्चंडाईज पण सोलशो वरती अवेलेबल आहेत. जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर प्लीज विजिट soulshow.com. आणि आपले दोन चॅनल आहेत, भाटुपा आणि भाडीपा, त्याला बी सबस्क्राइब करा.